कर्नाटकच्या बेळगावच्या जेलमध्ये तो व्यक्ती आहे आणि तिथून त्यांनी मोबाईल मिळवून आणि कोणाला तरी मध्यस्थ करून अशा प्रकारचा थ्रेट कॉल केला आहे. माननीय गडकरी साहेबांना जो थ्रेट कॉल आला तो आम्ही अतिशय गांभीर्याने घेतला आहे. त्या संदर्भात तात्काळ आम्ही तो कॉल ट्रेस केला. त्यानंतर एक आपण गुन्हा देखील दाखल केला. तो जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला ट्रेस केल्यानंतर असं लक्षात आलं की कर्नाटकच्या बेळगावच्या जेलमध्ये तो व्यक्ती आहे आणि तिथून त्यांनी मोबाईल मिळवून आणि कोणाला तरी मध्यस्थ करून अशा प्रकारचा थ्रेट कॉल केला आहे. त्या व्यक्तीवर खुनाचा गुन्हा आहे. फाशी त्याला झालेली आहे, ती कायम आता पुढे होणार आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या व्यक्तीचा नेमका हेतू काय हे मिळवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. त्याची चौकशी चाललेली आहे आणि निश्चितपणे त्याचा हेतू काय आणि त्याच्या पाठीमागे अजून कोणी आहे का याची पडताळणी हे पोलीस विभाग करेल. जेलमध्ये फोन कसा केला ते कर्नाटक सरकार त्या संदर्भात कारवाई करेल. त्यांनी जेलमधनं केलाय, त्यांनीच केलाय, कसा केलाय अशा सगळ्या गोष्टींची आता पडताळणी चालली आहे. हा प्राथमिक दृष्ट्या असं लक्षात येत आहे की त्याच व्यक्तीने केलाय.